नमस्कार, श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोथिंबिरीची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर, एक जोडी कोथिंबिरीची घेतली आहे मी। सुरुवातीला कोथिंबीर स्वच्छ धुऊन सुकवून घेऊन नंतर बारीक कट करून घेतली आहे। अगदी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर, म्हणजे वडी चवीला छान लागते। कोथिंबीर वडी करायच्या आधी एक तासभर कोथिंबीर स्वच्छ धुऊन सुकवून घ्यायची आणि नंतरच कट करायची आहे। आता आपण एका वाडग्यामध्ये ही सगळी कट केलेली कोथिंबीर घेऊयात, बारीक चिरलेली। त्यामध्ये आता एक चिमूटभर हिंग टाकूयात, चवीनुसार मीठ। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात वडी बनवायची असेल तेवढ्या प्रमाणात घ्या। चवीनुसार मीठ घातलं आहे। एक चमचा ओवा। ओवा टाकताना शक्यतो अशा पद्धतीने चुरडूनच टाका, म्हणजे त्याचा वास सगळीकडे व्यवस्थित पसरतो आणि छान लागतो खायला। आता त्यामध्ये हळद टाकूयात, एक चमचा हळद आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। हिरव्या मिरचीचं वाटण बनवताना मी ह्यामध्ये आलं, लसूण आणि जिरे घातले आहेत आणि मोठं मोठंच बारीक करून घेतलं आहे। दीड चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली आहे। त्यामध्येच मी दोन वाट्या बेसन घालून घेत आहे। यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरणार नाही। तांदळाच्या पिठाऐवजी यामध्ये मी एक चमचा तेल वापरलं आहे, आपलं नेहमीचं तेल वापरलं आहे, बिना कडवता गारच तेल घातलं आहे। त्यामुळे कोथिंबीर वडी अगदी हलकी होते आणि कुसकुशीत देखील होते। तेल करतानाचा व्हिडिओ काढायचा राहिला त्यामुळे तो दाखवला नाही आहे, पण एक चमचा पोहे खायचा एक चमचा तेल यामध्ये तुम्ही घाला। आणि सुरुवातीला कोरडं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे। साधारणपणे एक जोडी कोथिंबिरीसाठी दोन वाटी बेसन पुरेसं असतं आणि त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा देखील कमी पाणी बसतं। हे बघा, मी मोजूनच पाणी घेतलं होतं अर्धी वाटी, त्यातलं देखील थोडंसं पाणी शिल्लक आहे। कोथिंबीर ओलसर असते आणि शिवाय आपण एक चमचा तेल त्यामध्ये घातलं आहे, त्यामुळं ऑलरेडी ते थोडंसं ओलसर असते आणि आपल्याला हे मिश्रण कठीण मळून घ्यायचं आहे, म्हणजे वडी व्यवस्थित करता येते। त्यामुळं पाणी कमी वापरा। पाणी जर जास्त झालं तर बेसन जास्त बसतं आणि वडी कुसकुशीत होत नाही। आता यामध्ये एक चमचा पांढरे तीळ मी वापरले आहे। तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत, नसतील आवडे तर नाही वापरले तरी चालू शकते। तिळामुळे अगदी छान लागते वडी। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता हे कोथिंबीर वडीचं पीठ आपलं तयार झालं आहे। हे अशा पद्धतीनं घट्टसरच मळून घ्यायचं आहे। आता याच्या आपण वड्या बनवून घेऊयात। सुरुवातीला थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चिकटत नाही आणि वडी व्यवस्थित वळता येते। तुम्हाला जेवढ्या आकाराच्या वड्या बनवायच्या आहेत तेवढ्या आकाराचं पीठ हातावरती घ्यायचं आणि असं वळून घ्यायचं, म्हणजे त्याच्या वड्या आपल्याला बनवता येतात। तुम्हाला मोठ्या आकाराच्या वड्या बनवायच्या असतील तर त्या पद्धतीने पीठ घेतलं तरी चालू शकते। हे अशा पद्धतीचा आपण आकार त्याला देऊन घ्यायचा आहे। ही बनवलेली वडी आपण उकड चाळणीमध्ये ठेवून घेऊयात। उकड चाळणीला सुरुवातीला थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे, म्हणजे वडी चिकटत नाही। अजून एक तुम्हाला मी वडी बनवून दाखवते। मोठी बनवायची असेल तर पीठ जास्त घ्या, त्यामुळे मोठी बनवता येते। हे अशा पद्धतीने आपण वडी बनवून घ्यायची आहे। ह्या सगळ्या पिठाच्या अशाच पद्धतीच्या वड्या मी बनवून घेते, हे बघू शकता तुम्ही। ह्या वड्या आपल्या बनवून आता तयार झाल्या आहेत, ह्या उकडत ठेवूयात। एका कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं, त्यावरतीच ह्या वड्या आपण उकडत ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनटं लागतात वडी शिजायला। झाकण ठेवून आपण 20 मिनटांनी आपण चेक करणार आहोत। 20 मिनटांनी आता बघूयात वडी शिजली आहे का नाही ते। हाताने देखील आपल्याला चेक करता येऊ शकतं वडी शिजली आहे का नाही। जर हाताने समजत नसेल तर सुरीच्या साह्याने चेक केलं तरी चालू शकते। हाताला चिकटत नसेल तर वडी शिजली आहे समजावे, नाहीतर अशा पद्धतीने सुरी घालून बघायचं। सुरीला जर पीठ चिकटलं नाही तर वडी व्यवस्थित शिजली आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे।
वड्या व्यवस्थित थंड झाले आहेत, आता आपण कट करून घेऊयात. तुम्हाला जेवढ्या साईजचे हवेत तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. वडी व्यवस्थित शिजली नसेल तर त्याचा चुरा होतो, व्यवस्थित कट होत नाही. हे बघा, आता वडी कट करून तयार आहे. या वड्या आता मी डीप फ्राई करून घेणार आहे. शॅलो फ्राई केल्या तरी चालू शकते किंवा अशाच उकडलेल्या खाल्ल्या तरी चालू शकतात. उकडलेल्या पण न भाजता अगदीच छान लागतात वड्या. ह्या मी तळून दाखवते, माझ्या मुलांना तळलेल्या आवडतात त्यामुळे मी तळून दाखवत आहे तुम्हाला. तुम्हाला जर खूप तेलकट आवडत नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय केले तरी चालू शकते, छान लागते कुरकुरीत वडी. करपूस रंगावरती आपण तळून घ्यायचे आहेत. हे बघू शकता आता त्याला करपूस रंग आला आहे, हे आपण आता काढून घेऊयात. तिने राहिलेल्या सगळ्या वड्या मी तळून घेत आहे. हे बघू शकता सगळ्या वड्या तळून तयार आहेत, अगदी कुसकुशीत आणि छान लागतात. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.